फॉरेस्ट रिसोर्सेस मधील आता आपण बिल्डिंग डॅम्स म्हणजेच धरण प्रकल्प याविषयी जाणून घेत आहोत. जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्पाच्या दृष्टीने मोठे धरण प्रकल्प उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाट आणि पूर्वीपासूनच वनांतील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असणारी नदीच्या वरच्या भागातील पाणलोट क्षेत्रातील जमिनीचा वापर करण्यात आला. भारतातील पश्चिम घाटासारख्या पर्वतीय प्रदेशात ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. यावरून असं स्पष्ट दिसते की धरण प्रकल्प प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वरच्या पाणलोट क्षेत्राच्या नाशासाठी कारणीभूत आहे. जे वन पाण्याखाली येते त्याच्यावरच परिणाम झाला आहे असे नसून धरण बांधणीपासून ते रस्ते बांधणी, कामगार वसाहती आणि त्यांची जाळाव लाकूड आवश्यकता यांसाठी धरण क्षेत्रातील जंगले प्रकल्पासाठी वापरली जातात. वसाहती, उद्योग आणि संलग्न कृती यांकडे आकर्षित होऊनच प्रभावित झालेल्या साधन संपत्तीवर ताण वाढतो. अशा प्रकारे पुनर्निर्मिती क्षमता पूर्णपणे नष्ट होते. जेथे धरणांचे बांधकाम झाले आहे त्या ठिकाणी त्यांचे मूलस्थान वनांशी संबंधित असे विशेषतः स्थानिक आदिवासी लोक व या जागेतील साधन संपत्ती यावर सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे शेजारच्या वनपरिसंस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या स्थानिक साधन संपत्तीवर आधारलेले त्यांचे जीवन आणि पारंपरिक अधिवास यास ते मुकू लागले आहेत. शतकानुशतके सुरू असलेल्या सहअस्तित्वामुळे आदिवासांचे उपजीविकेचे साधन आणि सांस्कृतिक गरजेपोटी वनांवर अवलंबून असणे वेगळे होऊ शकत नाही. धरणांच्या आणि सुधारणेच्या कृतींमुळे जरी विस्थापित झाले असले तरी वास्तविक पाहता त्यांचे पुनर्वसन करणे फक्त त्यांना योग्य नुकसान भरपाई देऊन पूर्ण होणार नसून त्यांचे जंगलाशी असणारे सामाजिक आणि सांस्कृतिक नाते कायम ठेवावे लागणार आहे.